कोलगेट कोलगेट रोज दात स्वच्छ करण्यासाठी आपण नेहमी वापरत असतो पण या कोलगेटचा तुम्ही कधी गॅससाठी वापर केला आहे का नसेल केला तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आता स्वयंपाक बनवला नाश्ता बनवला सकाळचा स्वयंपाक असो किंवा रात्रीचं जेवण बनवणं असो आपल्याला स्वयंपाक हा गॅसवरती बनवावाच लागतो आणि स्वयंपाक झालं तर दुसरं काम असतं ते म्हणजे गॅसची शेगडी आणि गॅस ओटा स्वच्छ करणं पण बऱ्याचदा आपण काय करतो की यावरती पाणी टाकतो किंवा सग नेहमी आपल्याला कसं असते माहिती आहे का पुसून घेतण्यापेक्षा पटकन पाणी टाकून स्वच्छ केलं तर अगदी सोपं वाटतं पण बघायला गेलं तर कधीच यावरती पाणी टाकायला नाही पाहिजे तीन महिन्यातून एकदाच तो कशा पद्धतीने स्वच्छ करायचा ते आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि रोज कशा पद्धतीने स्वच्छ करावा ते सुद्धा सांगणार आहे आता गॅसचे जे काही बटन असतात ते सुद्धा स्वच्छ करणं जास्त गरजेचं आहे आपल्याला एक कमेंट आली होती की गॅसचे बटन कसे साफ करायचे आणि बटन निघतात तर ते सुद्धा कसं साफ करायचं तर त्यांनाच मी हे सांगते आहे आणि त्यांच्यासाठी किंवा सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे तर बटन कसं कसं काढायचं ते बघून घ्या आता बघा तुम्ही बटन काढायला गेला ना तर ते अशा पद्धतीने निघणार नाही तुम्हाला असं वाटेल की नाही काढलं तर बरं होईल पण मी तुम्हाला दाखवते की तुम्हाला अगदी जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम काढत असणार तुम्हाला तसं वाटेल पण एकदम प्रॉपर पद्धतीने कसं काढायचं ते बघून घेऊयात तर बघा तुम्ही बटन काढलं ना तर तुम्हाला दिसेल की बटनाखाली ही किती घाण असते आणि बटनमध्ये सुद्धा ती घाण साचलेली असते त्यामुळे ते बटन व्यवस्थितरित्या काढणंही तेवढंच गरजेचं आहे नाहीतर बटन जे आहे ते तुटू शकतं तर कसं करायचं आहे त्या विरुद्ध साईडनं दोन्हीही हातांनी धरून तुम्हाला ओढून घ्यायचं आहे बघा मधलंसुद्धा बटन निघालेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला तीनही किंवा दोन असेल तुमच्याकडे स्टो तर त्या पद्धतीने तुम्हाला त्याचे बटन काढून घ्यायचे आहे आपल्याला डीप क्लीन करायचं आहे आणि तीन महिन्यातून एकदा किंवा दोन महिन्यातून एकदा अशा पद्धतीने डीप क्लीन करणं गरजेचं आहे आता आपल्याला मोठं पातेलं वगैरे घ्यायचं आहे त्यावरती गरमच पाण्याचा वापर करायचा आहे थंडा पाण्याचा वापर करू नका त्यामध्ये निरमा घालायचा आहे जोही निरमा तुम्ही यूज करता तो आणि जर तुम्ही लिक्विड डिटर्जंट वापरत असणार तर लिक्विड डिटर्जंट वापरलं तरी चालेल किंवा डिशवॉश लिक्विडचा वापर केला तर तरीही चालणार आहे पण गरमच पाणी घ्या कारण आता बटन काय होतात हे आपण खूप महिन्याने काढतो ना तर चिकटपणा त्यामध्ये असतो आणि घाण साचलेली असते आतमध्ये बटणामध्ये त्याचबरोबर जे काही आपले बर्नर असतात ते सुद्धा घाण झालेले असतात त्याचे जे काही छिद्र आहेत ते आपल्याला ओपन करायचे आहेत अगदी आपल्याला त्याला एकदम स्वच्छही नाही करायचं फक्त आपलं ते स्वच्छ करण्यामागचं काही उद्देश असेल तर तो हाच आहे की त्याचे सगळे चित्र ओपन हो झाले पाहिजे आणि तिसरं ते म्हणजे आपले गॅसचे स्टँड तर आता बटन त्याचबरोबर गॅसचं स्टँड आणि बर्नर तीनही गोष्टी आपल्याला यामध्ये टाकायच्यात आता तुम्हाला जर चांगलंच स्वच्छ करायचं असेल खूप घाण झालेलं असेल तर एक ते दोन इनोचं सॅचे घ्या आणि ते तुम्हाला यामध्ये घालायचं आहे आता ते आपल्याला बाजूलाच ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला हे मॅजिकल सोल्युशन बनवायचं आहे आता हे मॅजिकल सोल्युशन कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि हो हे जे सोल्युशन आहे ते तुम्हाला एकदम सॉफ्ट घासणी घ्यायची आहे तारेची वगैरे घासणी घ्यायची नाही सॉफ्ट घासणीने पूर्ण आतून बाहेरून तुम्हाला सगळ्या गॅसला लावून घ्यायचं आहे काय होतं बऱ्याचदा जो गॅस आपण जास्त यूज करतो ना त्याचा वरचाही भाग आणि खालचाही भाग खूप घाण झालेला असतो आता बघा ही जी आपण एक लेअर लावलेली आहे पूर्ण गॅसला सेम जे सोल्युशन बनवलं आहे गॅस सोट्यासाठी तेच आहे आणि आपण जिथे गॅस ठेवलेला असतो त्याच्या मागील जी भिंत असते ज्याला फरशी असते किंवा नसेलही तर तिथे शिंतोडे फार उडतात आपण जेव्हा फोडणी वगैरे देतो त्याचे तर तेही त्याहीसाठी ते आपल्याला हेच करायचं आहे आता मी जसं तुम्हाला सांगितलं की सॉफ्ट घासणीचाच वापर करायचा आहे तर तो यासाठी की यावरती कोणत्याही प्रकारचे आपल्याला जे आहे असे घासणीचे बघा वन झाले नाही पाहिजे म्हणून तारेची घासणी घेतली तर स्क्रॅचेस होऊ शकतात म्हणून आपण इकडे एकदम सॉफ्ट घासणीचा वापर केलेला आहे आता मी हे स्वच्छ घासून घेते आहे जर तुम्ही दोन किंवा तीन महिन्यातून अशा पद्धतीने डीप क्लीन केली तर तुमचा जो चिकट होणारा गॅस आहे तो जास्त चिकट होणार नाही आणि मेंटेन राहण्यास सुद्धा खूप मदत होते बऱ्याचदा गॅसवरती जर काही डिझाईन वगैरे असेल जर आपण त्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं नाही तर त्या डिझाईनमध्ये घाण साचत चालते आणि त्या डिझाईन सारखीच अगदी काळी अशी लेअर गॅसवरती साचत चालते तर गॅसवरतीच नाही तर गॅसच्या मागची खालची जी काही साईड आहे तिथेसुद्धा तशीच चिकट लेअर साचायला लागते आणि एकदा का ती चिकट लेअर साचायला लागली तर आपल्याला फार कष्ट करावे लागतात मग आता ते मॅजिकल सोल्युशन कोणतं ते बघूया तर तुम्हाला घ्यायचं आहे कोलगेट आणि जे कोलगेट तुम्ही वापरत असाल ते कोलगेट घेतलं काहीच हरकत नाही साधारणतः मी इकडे अर्धा चमचा कोलगेट घेतलेला आहे एवढंच कोलगेट आपल्याला सफिशियंट आहे गॅस सुद्धा गॅस ओटासाठी सुद्धा त्यानंतर घ्यायचं आहे डिशवॉश लिक्विड तर साधारणतः मी इकडे एक चमचा डिशवॉश लिक्विड घेतली आहे नसेल तुमच्याकडे तर मग साबण थोडंसं सा ना ग्रेड करून यामध्ये टाकलं ना तरीही चालणार आहे फक्त दोन आपल्याला इकडे इन्ग्रिडियंट लागणार आहे आणि हे असं मिक्स करायचं आहे आता तुम्ही बघू शकता एकदम अशी एकदम पेस्ट तयार झाली आहे याची घट्ट सर अशी आपल्याला एवढी घट्ट पेस्ट नको आहे आपल्याला थोडंसं पातळ हवी आहे जास्तही पातळ नको तर त्या हिशोबाने आपण काय करूयात थोडंसं यामध्ये पाणी घालून याचं कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घेऊयात म्हणजे काय होईल हे सोल्युशन आपल्याला सगळ्या गोष्टीसाठी काम येईल जर तुम्ही अशा पद्धतीने डीप क्लीन केलं ना तर तुमचा गॅस हा व्यवस्थित स्वच्छसुद्धा राहतो दुसरी गोष्ट काही घाण वगैरे साचत असेल तर ती सुद्धा निघून जाते आता हे आपण घेतल्यानंतर आता यावरती पाणी टाकायचं पण हे तुम्ही जेव्हा डीप क्लीन करता तेव्हाच जेव्हा रोज तुम्ही गॅस साफ करता तेव्हा ओल्या कपड्यानेच गॅस साफ करायचा आहे ओल्या कपड्याने कसा करायचा ते ऑलरेडी मी शेअर आहे त्यामुळे मी आज यामध्ये सांगणार नाही आणि जर तुमचा गॅस हा फार घाण झालेला असेल मग अशा वेळेस तुम्ही महिन्यातून ही अशी डीप क्लीन केली ना तर गॅस हा खूप स्वच्छ राहतो आता बघा तुमच्याकडे जर ग्लासची शेगडी आहे किंवा अशा पद्धतीची स्टीलची शेगडी आहे तर दोन्हीही शेगडीसाठी तुम्हाला हीच स्टेप फॉलो करायचे आहे फक्त ग्लासची शेगडी असेल तर स्वयंपाक झाला असेल तर लगेच साफ करू नका ती थंडी द्या नाही तर त्याला क्रॅक पडू शकतात सेम पद्धतीने मागील बाजूसुद्धा तुम्हाला अशीच साफ करून घ्यायची आहे कारण बऱ्याचदा या मागील बाजूमध्ये सुद्धा फार घास असलेली असते त्यामुळे तेही स्वच्छ करणं गरजेचं आहे आता धुवायचा का बरं नाही तर तुम्हाला पाईप दिसत आहेत बघा तीन ते चार पाईप दिसत आहेत एक एकदम मोठा दिसतो आहे आणि तीन बर्नरचे तीन दिसत आहेत जर तुम्ही नेहमी किंवा रोज हे जर अशा पद्धतीने पाणी टाकून धुतलं तर याला जे तर आहे ते यामधनं गॅस लीक होऊ शकतो तुमचे पैसे तर जास्त जातील पण सेफ्टी पर्पज जर आपण बघितला तर कुठेतरी आपल्यासाठी तेवढं खूप घातक आहे त्यामुळे तुम्हाला घर तर स्वच्छ ठेवायचं आहे गॅस ओटा तर स्वच्छ ठेवायचं आहे गॅससुद्धा स्व स्वच्छ ठेवायचा आहे पण तो कशा पद्धतीने स्वच्छ करायला हवा हे सुद्धा आपल्याला माहि माहिती असणं गरजेचं असतं त्यामुळेच मी तुमच्यासोबत ह्या व्हिडिओजद्वारे हेच शेअर करत असते की तुम्हाला छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या माहिती असणं गरजेच्या आहेत आपलं घर नीटनेटकं राहतं पण आपण नीटनेटकं किंवा स्वच्छता करण्याच्या नादात त्या गोष्टीचा खराबा नको व्हायला हेही गोष्ट न लक्षात घेणं तेवढी गरजेची असते आता आपला गॅस स्वच्छ झाला आहे ना तोपर्यंत हे सगळे गरम पाण्यात व्यवस्थित भिजत होते आणि बस तुम्हाला अगदी एकदम नरम जरी घासणी तुम्ही यावरनं फिरवली ना तर अगदी स्वच्छ हे निघतं आता बघा तुम्ही बटणं हे दोन ते तीन महिन्यातून बाहेर काढले म्हणजेच व्यवस्थित घासायला काढले तर त्यामध्ये चिकटपणा जास्त असतो त्यामुळे आपण इकडे गरम पाण्याचा वापर केला आहे आणि बर्नर आता आपण रोज ओल्या फडक्याने जर ती पुसलं तर बर्नरसुद्धा आपण त्यानेच पुसतो त्यामुळे बर्नरवर सुद्धा कुठेतरी एक अशी आपण म्हणूया तेलकट लेअर साचायला जमा होते त्यामुळे आपण इकडे गरम पाण्याचा वापर केलेला आहे तर सेम पद्धतीने तुम्हाला असं करायचं आहे आता बटन वगैरे कसं लावायचं काय लावायचं हे व्यवस्थित त्यामध्ये दिलेलं असतं त्याच पद्धतीने त्याच डायरेक्शनने तुम्हाला लावायचं आहे पण जेव्हाही तुम्ही अशा पद्धतीने गॅस डीप क्लिन करत आहात तेव्हा लगेच गॅसचा वापर करू नका गॅस हा पूर्णपणे तुम्हाला वाळू द्यायचा आहे किंवा कोरडं होऊ द्यायचं आहे कारण आपण बर्नरसुद्धा स्वच्छ केलेले आहेत त्यामुळे त्या, त्या बर्नरच्या जे काही छिद्र असतात त्यामध्ये पाणी साचलेलं असतं आता बघा आपण हे जे बटन काढलेत थ्ली जागा सुद्धा स्वच्छ झालेली आहे सो तुम्ही नेहमी अशा पद्धतीने तुमचा गॅस हा क्लीन केला तर कसं होतंय की तो व्यवस्थित स्वच्छसुद्धा राहतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेंटेन राहण्यास तेवढी मदत होते बऱ्याचदा काय होतं की तुम्ही बघितलं असेल भरपूर महिलांना ह्या गॅस शेगडीला तेवढं बघावं तसं स्वच्छ ठेवत नाही आणि मग त्यांच्या गॅसवरती अगदी काळी अशी लेअर जमा झालेली असते बऱ्याचदा आपण स्वयंपाक बनवतो तर काही स्वयंपाकाचं पडलं वगैरे असेल गॅसवरती तर कुठेतरी ते खूप अनहायजिनिक वाटतं त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने नेहमी स्वच्छ करणं गरजेचं असतो आता सगळं धुवून घेतल्यानंतर नरम कपड्याने पुसून घ्यायचं आणि मग लावायचं आणि व्यवस्थित ड्राय होऊ द्यायचं आणि मग याचा वापर करायचा आता आपण काय केलं आहे माहिती आहे बटन आणि हे सगळं काही जे आहे ना गरम पाण्यात धुतल्यामुळे ना याचा जो काही चिकटपणा आहे तो पूर्ण निघून जातो आणि असं वाटतं की आपण शेगडी अगदी नवीनच घेतली की काय तुम्ही बघू शकता रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे बटन वगैरे किंवा त्या खालची जागा सगळी साफ झाली आहे बर्नर बघू शकता की ती व्यवस्थितरित्या साफ झालेले आहे त्याचे सगळे होल ओपन झालेले आहेत मागील बाजूसुद्धा व्यवस्थित सगळी साफ झालेली आहे आणि नक्की तुम्ही अशा पद्धतीने गॅसच नाही तर गॅस सुद्धा साफ करा गॅस सुद्धा अगदी पांढरा चकचकीत असा निघतो तर हा काळाच आहे त्यामुळे तुम्हाला एवढं दिसत नाही पण व्हाईट असेल ना तुमचा तुम्हाला नक्की फरक जाणवेल तर हे सुद्धा आपलं सगळं स्वच्छ झालं आहे मी ज्या पद्धतीने स्वच्छ केलं तुम्हीही करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार मंडळी